नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाटील डेअरी फार्म अँड सीड्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे. तर तुम्ही पाहू शकता हा आपला मक्याचा प्लॉट, जो आपण एक महिन्यापूर्वी साधारण व्हिडिओ बनवला होता. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 फुटी सरीची ह्या मक्या प्लॉटची आपण लागवड केलेली आहे आणि आपला मागचा व्हिडिओ आपण त्याच्यावर खताची फवारणी ही केलेली होती. तर त्याच्यावर आपण DAP आणि मायक्रोन्यूट्रन प्लांटोज अशी काहीतरी खतांची फवारणी केलेली होती आणि 91-41 व्हरायटी आहे. आणि मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण ही 3 फुटी सरीत दोन बाजूंनी लागवड करून या अशी लागवड केली होती. आणि तुम्ही पाहू शकता की किती छान ह्या हे पाहू शकता तुम्ही किती ह्या ताटाची साईज झालेली आहे. आणि ह्या मक्यावर जे आपण डेलिकेट फवारलं होतं, डेलिकेटची फवारणी केल्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो की दुसरी कुठल्याही प्रकारची फवारणीची पुन्हा गरज ही लागत नाही. तर तुम्ही पाहू शकता कुठल्याही मक्याचं पान घ्या, हे तुम्हाला मी दाखवू इच्छितो, 6 इंचापर्यंत या मक्याच्या पानाची रुंदी झालेली आहे. कुठलंही पान पहा, मी काय तुम्हाला एकच पान दाखवतो असं नाही. जे आपण जे DAP आणि प्लांटोचे जे खताची फवारणी केली होती त्याचा हा रिझल्ट आहे. जवळजवळ 5.5-6 इंचापर्यंत या प्रत्येक पानाची रुंदी झालेली आहे आणि हाईट पण ही भरपूर झालेली आहे. जवळजवळ तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल त्यानंतर, आता हा कम्प्लीट 1 महिन्यानंतरचा आपला व्हिडिओ आहे. तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो आहे, मी आता हा प्लॉटमध्ये शिरतो आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्या प्लॉटची हाईट किती झालेली आहे. आता माझ्या हाईटपेक्षा पण ह्या प्लॉटची हाईट जास्त झाली आहे, म्हणजे जवळजवळ 6-7 फुटापर्यंत ह्या प्लॉटची हाईट झालेली आहे. आणि हा तोच प्लॉट आहे, तुम्ही हा मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो पाहू शकता, हा काय दुसरा प्लॉट नाही आहे, तोच हा मक्याचा प्लॉट आहे. आणि खूप छान असे प्लॉट आपला हा आलेला आहे. तर माझं शेतकऱ्यांना सांगणं राहील की मी मागच्या वेळेस आणखी पण बोललो होतो की याचे आपण 3 फुटी सरीत दोन बाजून लागवड केल्याचे 2-3 प्रकारचे फायदे असतात. का एक म्हणजे ह्याच सरीची मका काढल्यानंतर आपण पुन्हा ह्याच सरीला दुसऱ्यांदा मकाची लागवड करणार आहोत, तुम्ही पाहू शकता. आणि दुसरा फायदा म्हणजे ही अशा प्रकारची मोठी सरी असल्यामुळे तुम्ही पाहू शकता तर पाणी भरायला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आहे. ह्या मोठ्या सरीतून मधून पाणी हे मोकळं निघून जात आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि आपला हा मक्याचा प्लॉट कसा वाटला आहे? तर खरोखर 6-6 इंचापर्यंत ह्या पानाची रुंदी आज ही झालेली आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझा हा मक्याचा प्लॉट जर आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेतीविषयी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे ऑलचं नोटिफिकेशन, म्हणजे तुम्हाला जी ह्या व्हिडिओविषयी ज्या माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जर पाहिजे असेल तर जे ऑलचं ह्या आहे तर त्याच्यावर क्लिक पण करा. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एखाद्या शेतीविषयी नवीन व्हिडिओत.